एंड वेलकम टू स्टडी स्ट्रेटवे। तो मैं तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये काय सांगणार आहे माहिती आहे का, आपले जे रोटेशनल डायनॅमिक्स चैप्टर आहे फिजिक्सचं, पहिलं तुम्ही आपला व्हिडिओ पण बघितला असेल, तर ह्या रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये जे मोस्ट आयएमपी टॉपिक्स आहेत की जर तुम्ही ते टॉपिक केले तर त्या टॉपिक मधून तुम्हाला नक्की आणि नक्की बोर्ड एग्जाम मध्ये पेपर्स बोर्ड एग्जाम मध्ये क्वेश्चन सापडतो। म्हणजे असे क्वेश्चन्स, असे टॉपिक्स, असे हॉट टॉपिक्स, जे टॉपिक्स तुम्हाला बोर्ड एग्जामसाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात, इम्पॉर्टंट टॉपिक जे मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या इम्पॉर्टंट टॉपिक्समधून तुम्ही किंवा त्या इम्पॉर्टंट टॉपिकचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला बोर्ड एग्जाममध्ये त्याच्यावर नक्की प्रश्न दिसायला भेटेल। आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी 2013 तर 2022 जेवढे बी क्वेश्चन पेपर झाले त्या क्वेश्चन पेपरमध्ये, म्हणजे प्रत्येक वर्षाला जर 2 क्वेश्चन पेपर आपण म्हटल्या तर त्या वर्षापासून जर आपण आलो तर आपल्यांना दिसेल की सगळ्यांपासून 2013 किंवा 2022 जे कुठलेही प्रश्न मला दिसले ते सगळे प्रश्न मी बघितले, त्या दोघं 2013 असेल तर 2022 सगळ्या क्वेश्चन पेपर मी नीट बघितल्या। त्या क्वेश्चन पेपरमध्ये मला रिपिटेटिवली मी जे लिहिलेले टॉपिक्स तुम्हाला आज दिसत आहेत तेच टॉपिक मला सहसा दिसले। आता हा क्वेश्चन तुम्ही बघा, डिफाईन रेडियस ऑफ जायरेशन, एक्सप्लेन इट्स फिजिकल सिग्निफिकेशन। तुम्ही जर नीट बघितला तर 2013 पण 2 मार्काला आला होता, जुलै 2017 2 मार्काला आला होता, जुलै 2018 2 मार्काला आला होता, मार्च 2019 2 मार्काला आला होता। म्हणजे परत परत तुम्ही जर नीट बघितलं ना तर हाच क्वेश्चन आहे, डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन इट्स फिजिकल सिग्निफिकन्स, हाच प्रश्न ते परत 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 रिपीट करून विचारत राहतात। म्हणजे जर तुम्ही रेडियस ऑफ गायरेशनचा नीट अभ्यास केला, इथे आपल्याला टॉपिक सापडतो आपला रेडियस ऑफ गायरेशन, जर रेडियस ऑफ गायरेशनचा तुम्ही अभ्यास करतात तर तुम्हाला इथून नक्की आणि नक्की क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न सापडेल। तसंच जो दुसरा टॉपिक मी तुमच्यासाठी काढला आहे हा सहसा, म्हणजे आपण म्हणू की रेअर आहे, कधीमध्ये येण्यासारखा आहे, पण मला तरी वाटतं की मूवमेंट ऑफ इनर्शियाचा हा एकचदा आलेला प्रश्न होता जो मला वाटतं एकच मार्कासाठी होता, जसा MCQ सारख्या भागांमध्ये विचारला जाणारा हा क्वेश्चन होता, हा मार्च 2013 मूवमेंट ऑफ इनर्शियावरती क्वेश्चन विचारला होता। म्हणजे मूवमेंट ऑफ इनर्शिया IMP आहे पण थीन युनिफॉर्म रॉडचा जो क्वेश्चन होता तो रेअर होता आणि तो पण एक मार्कासाठी होता, एक फॉर्म्युला फक्त सहज विचारून घेतला होता त्यांनी, तर याला हॉट टॉपिक नाही म्हणता येणार आपल्यांना। पण हा क्वेश्चन तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे कारण काय की तुम्हाला प्रत्येकाने प्रत्येक क्वेश्चन माहिती असायला पाहिजे, ज्याच्यापैकी तुम्हाला तुमची जी बोर्ड एक्झाम होईल त्याच्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन माहिती असतील आणि तुम्ही त्या पद्धतीने त्याचा अभ्यास पण करू शकता। तसंच बघा, हा सगळ्यात जास्त IMP असणारा क्वेश्चन मी परत परत तुम्हाला सांगतो, तो क्वेश्चन कोणता आहे की तुम्हाला विचारलं गेलं आहे की ड्रॉ अ डायग्राम शोविंग अ कंपोनंट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ व्हेकल मूविंग ऑन अ कर्व बँक रोड। म्हणजे अँगल ऑफ बँकिंगचा जो क्वेश्चन असतो, जे व्हेकल कर्व रोडवरती बँक करतं त्या क्वेश्चनवरती, म्हणजे तो जो टॉपिक आपला आहे अँगल ऑफ बँकिंगचा जो टॉपिक आपल्याकडे येतो, अँगल ऑफ बँकिंगमध्ये कोणता टॉपिक, दॅट इज व्हॉट, जे व्हेकल मूव्ह करतंय कर्व बँक रोडवरती त्याची डायग्राम काढायला परत 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 क्वेश्चन विचारला जातो। म्हणजे इथे हॉट टॉपिक कोणता आहे तुमचा, दॅट इज व्हेकल मूव्हिंग ऑन अ कर्व बँक रोड, याचे डायग्राम काढायला पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो। हा क्वेश्चन जुलै 2016 2 मार्काला विचारला होता, ऑक्टोबर 2014 3 मार्काला विचारला होता। तसाच बऱ्याचदा असे छोटे छोटे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी असेल किंवा डेरिवेशन लिहिण्यासाठी असेल किंवा मॅक्झिमम सेफ्टी स्पीड लिहिण्यासाठी असेल, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्तदा विचारला गेलेला हा टॉपिक आहे। म्हणजे व्हेकल ऑन बँक रोड, म्हणजे व्हेकल मूव्हिंग ऑन कर बँक रोड, याच्यावरती डायग्राम ड्रॉ करण्यासाठी परत परत क्वेश्चन होता। तसंच सेफ्टी स्पीड अँड द स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ ईच टर्म इव्हॉल्व इन इट, ह्याच्यावरती, म्हणजे हा जो पूर्ण क्वेश्चन आहे तुम्हाला याच्यामध्ये छोटे छोटे असतील किंवा आपण म्हणू की हा पूर्ण क्वेश्चन एखाद वेळेस 3 मार्कासाठी विचारला असेल किंवा फक्त डायग्राम ड्रॉ करायला 2 मार्कासाठी विचारला गेला असेल, म्हणजे तुमच्यासाठी हा दुसरा हॉट टॉपिक आहे, दॅट इज व्हॉट, व्हेकल मूव्हिंग ऑन अ कर्व बँक रोड, याचा पण तुम्ही नीट अभ्यास करा। म्हणजे काय होईल की तुम्हाला तुमच्या पेपरासाठी असे क्वेश्चन्स पण भेटत राहतील आणि क्वेश्चन हा जर केला किंवा असे क्वेश्चन जर तुम्ही केले तर व्हेकल ऑन बँक रोडचा टॉपिक जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुमच्यासाठी हा एक हॉट टॉपिक ठरेल आणि तुमच्या पेपरामध्ये येण्यासारखा एक टॉपिक तुम्हाला भेटून जाईल। तसंच दुसरा एक क्वेश्चन होता हा बघा, ऑक्टोबर 2014 मार्च 2018 जुलै 2019 असे जर बघितले तर 2 मार्कासाठी रिपीट झालेला क्वेश्चन आहे। म्हणजे असाच आहे, स्टेट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम अँड एक्सप्लेन सुटेबल एक्झाम्पल्स विथ एक्सप्लेन सुटेबल एक्झाम्पल्स, हाच क्वेश्चन, म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवरती परत 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 परत
रिपीटेटिवली हा क्वेश्चन विचारला जातो, परत परत दरवर्षी रिपीटेटिवली हा क्वेश्चन विचारला जातो. आता तुम्ही म्हणणार सर की मग सिलेबस ओल्ड सिलेबसमध्ये नवीन सिलेबसमध्ये काही रिलेशन आहे का? हो, एक्झॅक्टली रिलेशन आहे. नवीन सिलेबसमध्ये आणि जुन्या सिलेबसमध्ये मला जास्त फरक दिसत नाही. फक्त एक दोन टॉपिक्स काढले किंवा एक दोन चॅप्टर काढले तर ते ऑलमोस्ट सारखं बनतं. फक्त थोडे थोडे एक्स्ट्रा वाढवलेले क्वेश्चन तुम्हाला दिसतील, ठीक आहे. म्हणून जर तुम्ही पहिले चॅप्टर करतायत तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम नावाचा टॉपिक सोडायचा नाही, तो तुम्हाला 2 मार्क किंवा 3 मार्क नक्की देऊन जाईल पेपर्समध्ये. तसंच मार्च 2014 3 मार्कासाठी विचारला गेलेला पॅरलल ॲक्सिस अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस. पहिले पण बोलतो आहे की 3 मार्कासाठी एक तर पॅरलल ॲक्सिस थेरम विचारेल किंवा एक तर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम विचारेल. हा जो थेरम होता तुमचा पॅरल ॲक्सिस थेरम, हा 3 मार्कासाठी 2014 विचारला होता आणि नंतर रिपीट जो झाला होता तो फेब्रुवारी 2020 आलेला क्वेश्चन आहे. 3 मार्कासाठीच विचारला गेला होता. तसंच जर तुम्ही कोनिकल पेंडुलम नावाच्या टॉपिकचा विचार केला तर कोनिकल पेंडुलमवरती पण ऑक्टोबर 2015 मार्च 2015 तसंच 3 मार्कासाठी 2 मार्कासाठी परत परत रिपीट होणारा, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तुमचा ऑक्टोबर 2015 आणि मार्च 2015 तसंच कोनिकल पेंडुलमवरती 2 मार्कासाठी फक्त स्टेटमेंट किंवा कोनिकल पेंडुलमचा पिरियडिक टाइम काढण्यासाठी असेल किंवा डायग्राम काढण्यासाठी असेल हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आहे. म्हणजे बऱ्याचदा हा क्वेश्चन कोनिकल पेंडुलमवरती विचारला जातो, तर कोनिकल पेंडुलम पण नीट लक्षात ठेवा. तसंच ऑक्टोबर 2015 3 मार्कासाठी एक क्वेश्चन होता, मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड युनिफॉर्म डिस्क. हा नीट बघा, आपल्या नोट्समध्ये पण लिहिलेलं तुम्हाला सापडून जाईल की मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड युनिफॉर्म रॉड, म्हणजे युनिफॉर्म डिस्क आहे, रॉड नाही आहे इथे. तर डिस्कवरती एकदा प्रश्न विचारला गेला होता, 3 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला होता. थोडासा हॉट नाही म्हणता येणार पण रिपीट होणारा क्वेश्चन आहे एवढं आपल्यांना म्हणता येईल. तसंच तुम्हाला दिसेल मार्च 2016 एक क्वेश्चन 3 मार्कासाठी विचारला होता, तो होता तुमचा पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिसला स्टेटमेंट देण्यासाठी. स्टेट करायला लावलं होतं पॅरलल स्टेट द थिअरम पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस विचारला होता 3 मार्कासाठी. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये 2 मार्कासाठी मार्च 2016 फेब्रुवारी 2020 2 मार्कासाठी परत परत दिसणारा एक क्वेश्चन होता तुम्हाला भेटणारा. तसंच 2 मार्कासाठी 2016 आणि 2017 म्हणजे बघा हा जो क्वेश्चन तुम्हाला भेटेल ज्याच्यामध्ये 2016 टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी आहे, म्हणजे रोलिंग मोशनवरती एकदा क्वेश्चन तुम्हाला सापडला होता. तसं 2017 हा 2 मार्कासाठी सेंट्रिपिटल फोर्सवरती क्वेश्चन विचारला होता, ठीक आहे. आणि 3 मार्कासाठी 2017 हे टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडीवरती होता, कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन अँड डायमेन्शन आणि त्याचं SI युनिट टॉर्कचं लिहायला लावलं होतं. सो टॉर्कवरती हा एक क्वेश्चन दिसला होता 2017, ठीक आहे. तसंच मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन विचारली होती, SI युनिट आणि डायमेन्शन्सवरती क्वेश्चन दिसला होता. आणि सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्सची डेफिनेशन होती, म्हणजे सेंट्रिपिटल जर बघितलं तर 2 आत्तापर्यंत विचारला गेलेला क्वेश्चन होता तुमचा, ठीक आहे. म्हणजे हा मार्चमध्ये 2018 दोन मार्कासाठी आणि मार्च 2022 सेंट्रिपिटल फोर्सचा क्वेश्चन विचारला होता. तसंच जर तुम्ही हा क्वेश्चन बघितला 14 जुलै 2019 विचारला होता, तर डिफाईन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होता. तुम्हाला एकदा अजून दिसेल की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनवरती मार्च 2016 आणि फेब्रुवारी 2020 युनिफॉर्म सर्क्युलर मोशनवरती क्वेश्चन विचारला होता. तसंच हा डेफिनेशन विचारत होता. तसंच जसे जे फोर्सेस ॲक्ट होतात त्याच्यावरती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनवरती पण विचारला गेला आहे, म्हणजे UCM अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनवरती असे 2 मार्कासाठी आपण म्हणू की जुलै 2019 क्वेश्चन विचारला होता. तसंच फेब्रुवारी 2020 जो क्वेश्चन होता, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी, बघा हा 2 विचारलेला ॲक्च्युली क्वेश्चन आहे, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी. पण जर तुम्ही लेटेस्ट बुक बघितलं ना, नवं पुस्तक, तर नवं पुस्तकामध्ये लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटीचं रिलेशन दिसत नाही, कारण हा क्वेश्चन तुम्हाला फेब्रुवारी 2020 विचारला गेलेला क्वेश्चन होता. तसंच मार्च 2022 एक सगळ्यात भारी क्वेश्चन होता, तो होता डिराइव द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी रोटेटिंग विथ अ युनिफॉर्म अँग्युलर स्पीडसाठी एक क्वेश्चन विचारला गेला होता. तर हे जर तुम्ही मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स बघितले, मी सगळे क्वेश्चन तुमच्यासाठी देतो आहे, हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही नीट करा, हे सगळे टॉपिक्स तुम्ही नीट करा, तर डेफिनेटली तुम्हाला याच्यापैकीच काही ना काही आणि कोणता ना कोणता क्वेश्चन तुम्हाला पेपरामध्ये विचारला गेलेला नक्की दिसेल. म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स जो क्वेश्चन असेल किंवा रोटेशनल डायनॅमिक्स जो तुमचं हे जे चॅप्टर आहे त्याच्यापैकी हेच कोणते तरी एक दोन क्वेश्चन तुम्हाला नक्की पुढच्या वर्षी दिसायला भेटतील, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला मी दिलेले हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स होते आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते समजले असतील. तुम्ही लिहू पण शकतात आपले व्हिडिओ बघून बघून. जर तुम्हाला वाटलं
तर हे टॉपिक्स तुमच्यासाठी नोट डाऊन करून ठेवा आणि याच्यावरती अभ्यास करा, तर डेफिनेटली तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी हे क्वेश्चन फायदेशीर असतील आणि हे टॉपिक्स पण हे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला फायदेशीर असतील. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, जर चांगलं वाटलं असेल, तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.